महिलांनी अमुक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली, तमुक क्षेत्रात महिलांनी यशाचं शिखर पादाक्रांत केलं, असे मथळे असलेल्या बातम्या आपण अनेकदा माध्यमांमध्ये वाचतो पाहत असतो. मात्र प्रभात नवदुर्गाच्या आजच्या भागातील आपली जी नवदुर्ग आहे, तिने प्रत्यक्षात 6529 मीटर उंचीचं शिखर सर केलंय. या नवदुर्गेचं नाव आहे स्मिता कारिवडे. स्मिता आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांच्या टीमने नुकताच सुदर्शन शिखरावर तिरंगा फडकावत इतिहास रचला. उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरातील सुदर्शन हे 6529 मीटर उंचीचे शिखर चढाईसाठी तांत्रिक दृष्ट्या अत्यंत कठीण मानले जाते. स्मिता आणि त्यांच्या टीमने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ही मोहीम आखली होती. सुदर्शन सर करायचंच या निर्धारापुढे 6500 मीटरची उंची ही कशी ठेंगणी पडली, ऐकूयात आजच्या आपल्या नवदुर्गा स्मिता कारिवडे यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव स्मिता कारिवडेकर. आत्ताच गिरीप्रेमी संस्थेची जी महिलांची सुदर्शन मोहीम झाली जी गढवाल हिमालयात आहे उत्तराखंडमध्ये, त्या मोहिमेचं मी नेतृत्व केलं आणि ती मोहीम आमची यशस्वी झाली. भारतातली महिला अशी ही पहिलीच मोहीम आहे, सांघिक महिलांचं जे गिर्यारोहण आहे त्याच्या दृष्टिकोनातनं महिलांची ही पहिलीच सांघिक मोहीम सुदर्शन पर्वतावर गेली. तसंही सुदर्शन हा पर्वत अत्यंत दुर्गम भागात आहे, अत्यंत कठीण आहे आणि त्याच्यावरती नागरी मोहिमा ह्या फार कमीच जातात, आणि त्यातल्या त्यात एखाद्या महिला संघांनी ही मोहीम हाती घ्यावी हे एक अत्यंत वेगळं होतं आणि आम्ही ते करू शकलो यशस्वीरित्या. गिरीप्रेमी संस्थेच्या महिला गिर्यारोहण संघामार्फत हे यश होतं आमचं. ॲक्च्युली बघायला गेलं तर भारतात गिर्यारोहण हा एक साहसी खेळ म्हणून अजून तितका प्रचलित नाही. बऱ्याचशा विविध खेळांमध्ये महिलांनी बरंच प्रावीण्य मिळवलं आहे, पण गिर्यारोहण हा असा आहे खेळ ज्याच्यामध्ये अजून तेवढं सहभाग नाही आहे. तर गिरीप्रेमी संस्थेने एक उद्दिष्ट घेऊन महिला गिर्यारोहणाला सुरुवात केली 2021 आणि त्याचं उद्दिष्ट असंच आहे की सांघिक गिर्यारोहणामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात हा सहभाग वाढावा. हे उद्देश घेऊन 2021 गिरीप्रेमीच्या पहिल्या ऑल विमेन माउंटेनिंग एक्सपिडिशन गेल्या. लदाखमध्ये कांग्याचे 1 आणि 2 अशी शिखर आहेत आणि एक उत्तराखंडमध्ये गंगोत्री म्हणून आहे, त्याही यशस्वी झाल्या आणि आता तो पायंडा पुढे चालू ठेवायचा म्हणून मग यावर्षी सुदर्शन हे हा पर्वत निवडला गेला आणि तशी ती सुरुवात आहे आणि याच्या पुढेही महिलांच्या मोहिमा होत राहतील. अर्थातच माउंटेनियरिंग ॲज अ ॲडव्हेंचर स्पोर्ट अत्यंत अवघड स्पोर्ट आहे, त्याच्यासाठी खूप शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते. फक्त शारीरिक नाही तर मानसिक कस हा भरपूर लागत असतो डोंगरांमध्ये, आणि हिमालयात भरपूर चॅलेंजेस असतात मोहिमेमध्ये. एकतर रस्ता खडतर असतो, हाय अल्टिट्यूड असतो जिथे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असतं, त्यानंतर अत्यंत रिस्क इन्वॉल्ड असतात जसं की ॲव्हलॅन्शी म्हणा किंवा क्रेवासेस असतात ज्या हिमवेगा आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते आणि तिथे प्रचंड थंडी असते, अगदी मायनसमध्ये टेम्परेचर असतात, स्ट्रॉंग विंड्स असतात. ही खूप सारी आव्हानं असतात आणि ही सगळी आव्हानं पेलण्यासाठी खूप तयारी करावी लागते बेसिकली, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. आणि तिथे गेल्यानंतर ह्या चॅलेंजेसना समोर जाताना मानसिक प्रचंड कस लागत असतो. सो आम्ही महिला म्हणून जेव्हा सांघिक गिर्यारोहण करतो तेव्हा आम्ही इंडिव्हिज्युअली तर प्रिपरेशन करतोच, पण त्याच्यासोबतच आम्ही संघ म्हणून एकत्र शनिवार रविवार वगैरे असा वेळ काढून करतो. सो आम्ही आता सगळे वेगळ्या विविध क्षेत्रात कार्यरत आहोत, जसं की मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते, आमची जी टीम होती त्या टीममधल्या बाकीच्या पण महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि माउंटेनिंग ॲज अ पॅशन म्हणून सगळे परस्यू करतात. सो त्याच्यासाठी अत्यंत अवघड कसरत करून वेळात वेळ काढून प्रिपरेशन करावं लागतं आणि खूप खूप एक्सपेन्सिव्ह प्रिपरेशन करावं लागतं त्याच्यासाठी. सो अर्थात तयारी खूप लागते. हां, सो हाय अल्टिट्यूडमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण लो अल्टिट्यूडमधनं डायरेक्टली जाऊन चढायला नाही सुरू करू शकत, तर त्याला एक ॲक्लिमटायझेशन म्हणून प्रोसेस असते. मग त्या प्रोसेसमध्ये कसं असतं की तुम्ही रोज थोडं थोडं अल्टिट्यूड गेन करून क्लाइंब हाय स्लीप लो असा एक फॉर्म्युला फॉलो करत हळूहळू तुम्हाला चढाई करायची असते. कॅम्प टू कॅम्प चढत जायचं असतं. मग एका तुम्ही सुरुवातीचे काही कॅम्प्स गेल्यानंतर चालल्यानंतर बेस कॅम्पला पोहोचता आणि मग बेस कॅम्पनंतर मग तुमचं ॲक्च्युली माउंटनवरची मूवमेंट सुरू होते. सोबत आमच्या पाठीवर 15-20 किलोचा असा लोड असतो, सो तो लोड घेऊनही चालायचं असतं, ते पण खूप चॅलेंजिंग असतं. तर तिथे ॲक्लिमटायझेशन फार महत्त्वाचं असतं, शरीराला वेळ द्यावा लागतो ॲडजस्ट होण्यासाठी आणि त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने जावं लागतं.
खूप फायदा होतो. आता आपण महाराष्ट्रात आहोत, पुण्यात आहोत आणि आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला सह्याद्रीच्या रांगाजवळच लाभलेले आहे. तर आमची आणि हिमालय आपल्याला जवळ नाही, आमची जी काही प्रॅक्टिस असते ती आम्हाला अर्थातच सह्याद्रीमध्येच करावी लागते. आणि सह्याद्रीमध्ये इवन ज्या रॉक क्लाइम्बिंग प्रस्तरारोहण मोहिमा पण आम्ही करत असतो, जिथे फार टेक्निकल स्किल्सची प्रॅक्टिस करता येते, रोपवर्क म्हणा किंवा तुमचे टेक्निकल गेअर्स कसे वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस आम्ही इथे सह्याद्रीमध्येच करत असतो. आणि लोड ट्रेनिंग म्हणा आमचं किंवा जे काही ट्रेक्स आहेत ते सगळी प्रॅक्टिस सह्याद्रीमध्ये होते आणि त्याचाच पूर्णपणे आम्हाला तिथे खूप फायदा होतो 100%. म्हणजे सह्याद्री हे आपलं होमग्राऊंड आहे आणि तिथूनच हिमालयाची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आम्ही चढतो. मी नक्कीच हे सांगेन की जसं मी म्हणाले की आता सांघिक महिला गिर्यारोहण प्रचलित होण्यासाठीच आम्ही ह्या आणि गिरीप्रेमी संस्थेचा हा उपक्रम आहे की महिलांच्या जास्तीत जास्त हिमालयात मोहिमा व्हाव्यात आणि त्याच्यासाठी आपण संघ बांधणी करतो आहे. तर महिलांनी अगदी 100% ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. आणि फक्त शारीरिक आणि मानसिक तयारीचाच प्रश्न नाही आहे, पण पर्वतांमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप शिकायला मिळतं, कारण आपण डेली लाईफमध्ये खूप चॅलेंजेसना सामोरे जात असतो, खूप स्ट्रेस असतो आपल्याला. सो जेव्हा आपण पर्वतांमध्ये जातो तेव्हा तिथल्या चॅलेंजेसशी डील करताना आपली एक जडणघडण होत असते आणि ते जे काही मानसिक बळ वाढत असतं त्याचा परत आल्यानंतर आयुष्यात खूप फायदा होतो, कठीण परिस्थितींना तोंड द्यायला आणि आपला एक वेगळा टेम्परामेंट बिल्ड होतो. त्यामुळे आम्ही नक्कीच हे म्हणू की जास्तीत जास्त महिलांनी गिर्यारोहणामध्ये सहभागी व्हावं. ऑफकोर्स सेफ्टी हा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो नेहमी आणि तो सगळ्यात प्रायोरिटीवरती पण ठेवला जातो. आम्ही पण हेच एन्श्युअर करतो की जेही करायचं आहे सेफली करायचं आहे, पण सहभाग हा नक्कीच घ्यावा, खूप काही मिळतं आपल्याला पर्वतांकडून. हां, जसं आता मी म्हणाले की तिकडे गेल्यानंतर तुमचं अगदी क्षणोक्षणी मानसिक कस लागत असतो, अगदी म्हणजे मेंटल टेम्परामेंट इतका टेस्ट होत असतो खूप ते, कारण चॅलेंजेस खूप असतात. कधी कधी असे सेक्शन्स असतात ज्याच्यामध्ये लूज रॉक असतो, मोरेन असतो आणि तिथून पाय घसरून खाली एक्सपोजर असतं, नद्या असतात खाली, मग त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते. पण ऑफकोर्स बिकॉज आमचा आता काही सर्टिफिकेशन कोर्सेस झालेले आहेत, प्रॅक्टिस झालेली आहे, त्यामुळे एक ओव्हरऑल आम्हाला अंदाज असतो की अशा टेरेनमध्ये आपण कसं निगोशिएट करायचं असतं. पण ऑफकोर्स बऱ्याचशा वेळी असे प्रसंग येतात की जेव्हा भीतीही नक्कीच वाटते, पण मग त्याच्यावरती मात करून पुढे आपण सेफली समिटपर्यंत जाणं आणि मग समिटवर उभं राहिल्यानंतर जो आपल्याला अभिमान आणि आनंद वाटतो, तर त्या सगळ्यांचा अनुभव अत्यंत छान असतो. सो